एका वाक्यात उत्तरे सांग. पहिला प्रश्न, काळ मोजण्याची साधने कोणती? काळ मोजण्याची साधने घड्या, दिनदर्शिका, घटिका, पात्र आहेत. छापास. पुढे, काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन कसे करतो? सेकंड, मिनिट, तास, दिवस, रात्र, पंधरवडा अशा प्रकारे करतो काळ. अशा प्रकारे आपण काळाचे विभाजन करतो. बरं, जे घडून गेले आहे ते जे घडून गेले आहे तो काळ कोणता? जे घडून गेले ते भूतकाळ. घाई करू नकोस. पुढे, जो चालू आहे तो काळ कोणता? वर्तमान काळ. वर्तमान काळ. जो येणार आहे तो काळ? भविष्यकाळ. परत, जो घडून गेला आहे तो काळ कोणता? जो चालू आहे तो काळ आणि जो येणार आहे तो काळ. पुढे, रायगड किल्ल्यामुळे कोणता जिल्हा ओळखला जातो? रायगड. आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो? रायगड. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी गावातील लोक कोणत्या बाजारावर अवलंबून असतात? ते बाजारात जातात, मग ते कोणता बाजार असतो? हा बरोबर आहे, आठवडे बाजार. शाबास, सगळे प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत. काळ मोजण्याची साधने कोणती? घड्याळ, दिनदर्शिका, घटिका, पात्र. बरोबर आहे. जो घडून गेला तो काळ? भूतकाळ. बरोबर.